मित्रांनो, शेळ्यांना देण्यात येणाऱ्या लसीपैकी महत्त्वाची आणखी एक लस ती म्हणजे धनुर्वाताची लस, त्याला टिटॅनस टॉक्साइड असंही म्हणतो आपण. मग टिटनसची लस शेळ्यांना देणं का गरजेचं आहे, शेळ्यामध्ये टिटनसची लस जर नाही दिली तर काय नेमके परिणाम किंवा काय नेमकी लक्षणं दिसू शकतात आणि खरंच त्याच्यामुळे शेळी मरते का कशी, या संदर्भाने ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. शेळी पालनाच्या बाबतीत सर्व व्हिडिओ आपल्या मॉडर्न फार्मिंग म्हणजेच आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवरती मी टाकत असतो. तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओ बघितलेले असतील, नसले जर बघितले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेळी पालनातील जवळपास 125 व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले तुम्ही बघून घेऊ शकता. मित्रांनो, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी नावाचा एक जीवाणू असतो आणि तो जीवाणू आपल्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी असतो, मातीमध्ये असो, लोखंडावर असो, काळी कचऱ्यामध्ये किंवा कुठेही असतो, सर्वत्र असतो. त्याच्यामुळं माणसाला असो किंवा प्राण्याला जखम जर झाली तर 100% तुम्ही त्या ठिकाणी टिटनसची लस घेणं गरजेचं असते. मग गर्भावस्थेमध्ये असो किंवा कुठल्याही, 6 महिन्यामध्ये एकदा म्हणजे वर्षातून 2 वेळेला टिटनसची लस तुम्ही प्राण्यांना देऊ शकता, तुमच्या शेळ्यांना देऊ शकता. आता धनुर्वातामुळे नेमका नुकसान काय होतं आपल्या शेळ्यांना, हे बघा. जे काही स्नायू असतात आपल्या शरीरामध्ये, वेगवेगळ्या स्तरावरती स्नायूची रचना असते, हे स्नायू आखडल्या जातात, त्यांचं कार्य जे असतं ते प्रॉपर होत नसतं. आता मी हा हात फिरवतो आहे, हे माझ्या स्नायूचं कार्य आहे, माझ्या बोटाची ज्याकडे मुवमेंट होत असते हे स्नायू त्या ठिकाणी काम करत असतात, म्हणून हे कार्य घडत असतं माझ्या हातून. तसं जनावराचं चलणं असो किंवा जनावराचं खाणं पिणं फिरणं, ह्या सगळ्या स्नायूच्या प्रक्रिया आहेत, कार्य आहेत. ह्या कार्यावरतीचा इफेक्ट होत असतो. जनावर हातपाय ताणवतं जास्त स्वरूपामध्ये जर समजा लक्षणं जर जाणवली तर तुमच्या जनावराच्या श्वसन नलिका ज्या असतात त्या ठिकाणी श्वास घ्यायला सुद्धा जनावराला त्रास होतो. पूर्ण जे काही स्नायूचे कार्य आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात ते बिघडतात, मंदावतात अशा स्वरूपात. आणि वेळेप्रसंगी जर समजा जास्त तीव्रता झाली तर जनावर दगावूसुद्धा शकतं, मृत्यूमुखीसुद्धा पडू शकतं. त्याच्यामुळं धनुर्वाताची लस आपल्या जनावराला देणं खूप जास्त गरजेचं आहे. 6 महिन्याला एकदा रिपीट करायची असते आणि ताबडतोब जर जखम झालीच आपल्या जनावराला, कुठेही मार लागला किंवा लोखंडाचा असो किंवा कसल्याही स्वरूपाचा, टिटनसची लस टोचून घ्यायची. याचं एक शेड्यूल बनवा. लसीकरण कोणकोणतं करायचं, काय करायचं या संदर्भामध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकलेले आहेत, ते त्या ठिकाणी मॉडर्न फार्मिंग नावाच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये, नातेवाईकामध्ये, कुठेही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जर मुलं असतील तर मी त्यांच्यासाठी एक विशेष चॅनल सुरू केलेला आहे स्पर्धा परीक्षेची माहिती देण्यासाठी. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिसायला आहे, हा व्हिडिओ जो आहे तो माझ्या दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ आहे. डीएड झालेला असल्यामुळं आणि एक शिक्षक रक्तामध्ये या ठिकाणी सामावलेला असल्यामुळं मी त्या ठिकाणी खूप चांगल्या लेवलवरती अभ्यास करून आणि मी जे काय आतापर्यंत आणि विशेष म्हणजे खात्यामध्ये असल्यामुळं, फोर्समध्ये असल्यामुळं, मुलांना फोर्समध्ये कशा स्वरूपावरती स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, पोलीस भरती असो, आर्मी असो किंवा अजून कुठले CRPF, ITBP, पॅरामिलिटरी फोर्सेस, सर्व त्या ठिकाणी तयारी करण्यासाठी काय काय अडचणी येतात आणि कशा स्वरूपावरती मार्गदर्शन पाहिजे त्याचे व्हिडिओ ह्या चॅनलवरती टाकत आहे. मित्रांनो, नक्की एकदा ह्या व्हिडिओला क्लिक करा, जाऊन बघा व्हिडिओ कसा वाटते बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलला त्या सबस्क्राईब करून घ्या, त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ह्या चॅनलवरती जेवढे काय जसं शेळीपालनातले सर्व व्हिडिओ मी या ठिकाणी खूप तळमळीनं बनवतो माहिती घेऊन, तसं ह्या चॅनलवरची व्हिडिओ पण सुद्धा तळमळीनं बनवत आहे. मित्रांनो, नक्की त्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.